एक मोठी अपडेट समोर येते, फडणवीस बोलतायत, थेट जाऊया. अध्यक्ष महोदय, परीक्षेवर कुठली लक्षवेधी लावली आपण आज? परीक्षा घोट्यावर आपली लक्षवेधी नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे, नाहीतर आम्हाला चर्चेला वेळ नेमून द्यावा अध्यक्ष महोदय. कारण एवढा मोठा घोटाळा हा परीक्षेच्या संदर्भात झाला आणि त्या संदर्भात हे सभागृह चर्चा करणार नसेल तर कसं चालेल अध्यक्ष महोदय? आम्हाला वेळ नेमून द्या, त्याकरता तुम्ही जर आमचा स्थगन प्रस्ताव नाकारत असाल आम्हाला वेळ नेमून द्या ना अध्यक्ष महोदय. त्या संदर्भात आम्हाला चर्चेला वेळ द्या आपण अध्यक्ष महोदय. आम्हाला वेळ नेमून द्या त्या संदर्भात. अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय की इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. आणि आपण बघा, ही न्यासा नावाची जी कंपनी आहे अध्यक्ष महोदय, या न्यासा नावाच्या कंपनीला 21 जानेवारी 2021 एम्पॅनल केलंय अध्यक्ष महोदय. 21 जानेवारी 2021 यांना अध्यक्ष महोदय अपात्र ठरवलं, अपात्र या न्यासाला. आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ते कोर्टात गेले आणि त्यानंतर 4 मार्च 2021 याच नासाला अध्यक्ष महोदय आपण पात्र केलं. बरं, पात्र केलं, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही पात्र केलं. त्यांनाच काम देण्याची काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? न्यासाशिवाय दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? आधी आपण 4 कंपन्या पात्र केल्या होत्या, या 4 कंपन्या डावलून या न्यासालाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी संपूर्ण काम आपण दिलं. आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला, त्यानंतर अध्यक्ष महोदय म्हाळाच्या भरतीत घोटाळा झाला, आणि अध्यक्ष महोदय जीए सॉफ्टवेअरला देखील अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी 2021 एम्पॅनल केलं आणि यांनी अध्यक्ष महोदय टीईटी मध्ये घोटाळा केला. अध्यक्ष महोदय, या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय या ठिकाणी होत नाही आहे. आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे चष्मा लागतो बाबा, हे सगळे घोटाळे या ठिकाणी चाललेले आहेत अध्यक्ष महोदय. 25 आणि 26 सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या क आणि ड गटातील 6,500+ पदांच्या भरतीची परीक्षा आपण घेतली आणि अध्यक्ष महोदय या न्यासाने या परीक्षेमध्ये पेपर फोडण्यापासून तर सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या ठिकाणी केल्यात. खरं म्हणजे माजी आमदार जे आहेत त्यांचे मी आभार मानेन की ज्यांनी हा सगळा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आणला. अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे ती ध्वनिफीतच आहे की ज्या ध्वनिफीतीमध्ये एकेका पदाकरता काय बोली लागली आहे, या बोलीच्या संदर्भातली सगळी माहिती अध्यक्ष महोदय ही यामध्ये खरं म्हणजे देण्यात आली. पहिल्यांदा तर इतका घोळ झाला अध्यक्ष महोदय की नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचं केंद्र मिळालं, औरंगाबादच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र मिळालं, विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचं केंद्र मिळालं आणि अध्यक्ष महोदय एकाला तर दिल्लीचं केंद्र मिळालं अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही तर माजी आमदार अध्यक्ष महोदय 4,61,000 अर्ज हे प्राप्त झाले, ऐनवेळी निवडणुका रद्द केल्या. आणि अध्यक्ष महोदय, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये न्यासा कंपनीचा दलाल जो आहे तो नियुक्तीची हमी देत होता आणि पुढच्या संभाषणामध्ये संपूर्ण नियुक्तीचं रेट कार्ड अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. क गटातील नियुक्तीकरता 15 लाख रुपये, ड गटातील नियुक्तीकरता 8 लाख रुपये. अध्यक्ष महोदय, एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 200 उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये तो दलाल करतोय अध्यक्ष महोदय. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एवढंच नाही तर गट ड पदाची पत्र जी काही प्रश्नपत्रिका आहे ती अध्यक्ष महोदय सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. आणि एवढंच नाही, 2 वेगवेगळ्या दिवशी परीक्षा झाल्या, एकच प्रश्नपत्रिका दोन्ही वेळेस, म्हणजे जी 7 दिवसापूर्वी दिलेली प्रश्नपत्रिका अध्यक्ष महोदय ती 7 दिवसानंतर पुन्हा एकदा तीच प्रश्नकार पत्रिका देण्यात आली. म्हणजे 7 दिवसांनी ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय परीक्षा दिली त्यांना याची पूर्ण कल्पना होती की काय पेपर सेट झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्रालयापर्यंत तार चाललेले आहेत अध्यक्ष महोदय. महेश बोटले त्याला अध्यक्ष महोदय अटक झाल्यानंतर त्याच्या झडतीमध्ये लातूर आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बळगिरेसह 12 जणांची माहिती मिळाली. म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली होती अध्यक्ष महोदय. ही शासकीय यंत्रणा अध्यक्ष महोदय प्रशांत बळगिरेच्या ड्रायव्हरकडे क आणि ड या प्रश्नपत्रिका सिलबंद पाकिटात त्याच्याकडे मिळाले अध्यक्ष महोदय.
आणि 30 लाखाचा व्यवहार झाल्याचे पुरावे हे देखील त्या ठिकाणी मिळाले। एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय प्रश्नपत्रिका पुरवण्याकरता 6 ते 6.5 लाख रुपये प्रत्येकाकडून घेतल्याचे पुरावे देखील या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळालेले आहेत। खरं म्हणजे हे सगळं जर मी या ठिकाणी मांडलं अध्यक्ष महोदय तासभर तरी मला या ठिकाणी बोलावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत। आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर हे जी काही ही जी दुसरी जीए सॉफ्टवेअर कंपनी आहे ही कंपनी अध्यक्ष महोदय काळ्या यादीत होती, 3 महिन्यामध्ये काळ्या यादीतनं या कंपनीला बाहेर काढून याच कंपनीला सगळे कामं दिले अध्यक्ष महोदय। आणि अक्षरशः त्यांच्याकडे ज्या प्रकारचे घोटाळे बाहेर निघालेले आहेत हे अत्यंत भयानक अशा प्रकारचे घोटाळे आहेत। मला याची कल्पना अध्यक्ष महोदय, मी नियम पाळणार आहे, मला याची कल्पना आहे, मी आपल्याला केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय आपण जर स्थगन प्रस्ताव नाकारत असाल तर अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे, उद्या आपण याच्या संदर्भात चर्चा लावा अध्यक्ष महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे या परीक्षा घोटाळ्याचे तार जे आहेत अध्यक्ष महोदय मंत्रालयातले अधिकारी अटकत चाललेले आहेत आणि म्हणून या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण उद्या चर्चा लावावी अशी माझी विनंती आहे। साहेब आपली एक लक्षवेधी आहे आणि परीक्षेच्या घोटाळ्या संदर्भातल्या नंतर एखाद्या आयुधाच्या मार्गाने मांडाव। त्यांनी अध्यक्ष महाराज याच्यावर तर आम्हाला बोलता येणार नाही, पण त्यांनी जी मागणी केलेली आहे की याच्यावर चर्चा लावलीच पाहिजे अध्यक्ष महाराज, तेही आमची मागणी आहे। कारण की हे घोटाळे कुठून सुरू झाले आणि याचे तार कुठपर्यंत आहे याची माहिती निश्चितपणे राज्याच्या जनतेपर्यंत गेलेच पाहिजे। कारण की या परीक्षामुळे जे काही तरुणांना जो त्रास झाला त्यांची गैरसोय झाली याचं कोणी समर्थन करू शकत नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी जी मागणी केलेली आहे की याच्यावर चर्चा लावली पाहिजे आणि याची निश्चितपणे कारवाई शासनाच्या माध्यमातून काय झाली हे राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे। याचे तार कुठपर्यंत आहेत ते त्याचे कागद पण आमच्याजवळ आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला त्या पद्धतीची माहिती उद्या चर्चा लावावी ही मागणी आमची पण आहे। एक मिनट के लिए अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्र से के कोने कोने से बहुत सारे सरकारी कर्मचारी आजाद मैदान में बैठे हैं। एक मिनट हा कंप्लीट करूंगी देतो मी आपल्याला। श्री नाना पटोले मागणी केली आपण त्याच्यावर कारवाई करा अध्यक्ष महोदय। सांगतो मी, एक तर उद्या आपली जी आजची म्हणजे आपण दिली लक्षवेधी आहे ती उद्याच्याला घेतली तर मला वाटतं ही चर्चा दोन्ही त्याला न्याय मिळणार नाही। आमच्याही चर्चेमध्ये आपण आम्ही देतो ना तर आपण स्वतंत्र चर्चा लावा, लक्षवेधी त्याला न्याय मिळणार नाही। चल काय हरकत नाही, हरकत नाही। अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र के कोने कोने से तकरीबन 15-20 हजार सरकारी कर्मचारी पैदल चल करके बहुत दूर से आजाद मैदान में बैठे हैं। उनकी ये डिमांड है कि जो सरकार ने 2005 के बाद सरकारी कर्मचारियों के पेंशन में तब्दीली किया है उसके ऊपर उनकी मांग है कि बहुत सारे कर्मचारी जो कोविड में ड्यूटी पे थे उनको सरकार की तरफ से बहुत कंपनसेशन मिला, लेकिन जो सरकारी ड्यूटी पे नहीं थे उनका देहांत हो गया, उन्हें कुछ नहीं मिला है। बहुत सारे उनके बाल बच्चे बिल्कुल तकलीफ में खड़े हुए हैं अध्यक्ष महोदय। जब उनका कहना है कि जब MLA MP बन जाते हैं तो उनको लाइफ टाइम पेंशन मिलती है, लेकिन कर्मचारी जो देश सेवा कर रहा है उनके साथ कुछ अन्याय हो रहा है। इस देश के कई राज्यों में उसमें कोई चेंजिंग नहीं की गई लेकिन महाराष्ट्र में चेंजिंग की गई। मेरा सरकार से निवेदन है कि उनको बुलाकर जरा उनसे बात की जाए, उनका मसला हल किया जाए। धन्यवाद। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे सांगितले ना आपण घेणार आहोत चर्चेला घेऊ। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे 2021 अध्यादेश क्रमांक 3। महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये सन 2021 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश 2021 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन 2021 अध्यादेश क्रमांक 14। महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती दुसरी सुधारणा अध्यादेश 2021 सभागृहासमोर ठेवतो।
अध्यादेश सभागृह समोर ठेवण्यात आला। नगर विकास मंत्री सन 2021 चा अध्यादेश क्रमांक 4। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4 महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अध्यादेश 2021 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। सन 2021 चा अध्यादेश क्रमांक 5। महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2021 सभागृहासमोर ठेवतो। विधानसभेतले ही दृश्य आपण बघू शकता। विधानसभेमध्ये साम टीव्हीच्या बातमीचे पडसाद पाहायला मिळाले आहेत। भरती घोटाळ्याची लिंक मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे। जिओ सॉफ्टवेअर कंपनी काळ्या यादीत आहे। सामच्या बातम्यांचे विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले। परीक्षा घोटाळ्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले यांनी सुद्धा याच्यावर चर्चा करावी असं म्हटलेलं आहे। आणि न्यासाच्या दलालाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। पदभरतीसाठी दलाली होत असल्याचं उघड झालंय। गड डची परीक्षा सोशल मीडियावर व्हायरल झाली। गड डचा जो पेपर होता, प्रश्नपत्रिका होती, ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती आरोग्य भरतीची, आणि त्याचेच पडसाद आज पाहायला मिळाले आहेत। साम टीव्हीनं हा मुद्दा लावून धरलेला होता। साम टीव्हीनं जे लाखो विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी तयारी करत होते, ही परीक्षा दिलेली होती, प्रामाणिकपणे अभ्यास करत होते, त्यांचा मुद्दा लावून धरलेला होता, आणि त्याचेच पडसाद आज विधानसभेमध्ये पाहायला मिळाले आहेत। पदभरतीसाठी दलाली होत असल्याचं उघड झाल्याचं आक्रमकपणे फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर याच्यावर चर्चा झाली पाहिजे, लक्षवेधीमध्ये हा मुद्दा चर्चेला जाणार नाही, त्याला न्याय मिळणार नाही असं फडणवीस म्हणाले। याशिवाय नाना पटोलेने सुद्धा याला दुजोरा दिला आहे। नाना पटोलेंनी सुद्धा याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्षांनी मात्र हा जो याच्यावर उद्या चर्चा करणार असल्याचं सांगितलेलं आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। भरती घोटाळ्याचे धागे दोरे हे मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहे। जीए सॉफ्टवेअर कंपनी ही काळ्या यादीत आहे असं फडणवीस म्हणालेले आहेत। त्याचबरोबर साम टीव्हीनं जी बातमी लावून धरलेली होती, साम टीव्हीनं विद्यार्थ्यांचा जो मुद्दा मांडलेला होता, त्याचेच पडसाद हे विधानसभेमध्ये आज उमटलेले पाहायला मिळाले आहे। तर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात। दोन्ही महत्त्वाचे स्थगन प्रस्ताव आहे। एकतर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात रोष आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भात अध्यक्ष महोदय आम्हाला चर्चेला वेळ द्या ना, तुम्ही स्थगन प्रस्ताव नाकारत असाल। दुसरीकडे अध्यक्ष महोदय, परीक्षा घोटाळ्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि तरुण अध्यक्ष महोदय हे प्रचंड त्यांच्यामध्ये रोष आहे अध्यक्ष महोदय। त्यांची अपेक्षा आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। साहेब, आपलीच लक्षवेधी नंबर 1 ची ह्याच विषयावरची आहे। परीक्षेवर नाही ती अध्यक्ष महोदय, परीक्षेवर कुठली लक्षवेधी लावली आपण आज? परीक्षा घोटाळ्यावर आपली लक्षवेधी नाहीये। माझी आपल्याला विनंती आहे, नाही तर आम्हाला चर्चेला वेळ नेमून द्यावा अध्यक्ष महोदय, कारण एवढा मोठा घोटाळा हा परीक्षेच्या संदर्भात झाला आणि त्या संदर्भात हे सभागृह चर्चा करणार नसेल तर कसं चालेल अध्यक्ष महोदय? आम्हाला वेळ नेमून द्या, त्याकरता तुम्ही जर आमचा स्थगन प्रस्ताव नाकारत असाल आम्हाला वेळ नेमून द्या ना अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात आम्हाला चर्चेला वेळ द्या आपण अध्यक्ष महोदय, आम्हाला वेळ नेमून द्या त्या संदर्भात। अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय की इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे झाले, आणि आपण बघा ही न्यासा नावाची जी कंपनी आहे अध्यक्ष महोदय, या न्यासा नावाच्या कंपनीला 21 जानेवारी 2021 ला एम्पॅनल केलं आहे अध्यक्ष महोदय। 21 जानेवारी 2021 ला यांना अध्यक्ष महोदय अपात्र ठरवलं, अपात्र या न्यासाला, आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ते कोर्टात गेले, आणि त्यानंतर 4 मार्च 2021 ला याच न्यासाला अध्यक्ष महोदय आपण पात्र केलं। बरं, पात्र केलं ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही पात्र केलं, त्यांनाच काम देण्याची काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? न्यासाशिवाय दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? आधी आपण 4 कंपन्या पात्र केल्या होत्या,
या चार कंपन्या डावलून या न्यासालाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी संपूर्ण काम आपण दिलं आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला, त्यानंतर अध्यक्ष महोदय माळाच्या भरतीत घोटाळा झाला आणि अध्यक्ष महोदय जीए सॉफ्टवेअर, या जीए सॉफ्टवेअरला देखील अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एप्रिल 2021 मध्ये एम्पॅनल केलं आणि यांनी अध्यक्ष महोदय टीईटी मध्ये घोटाळा केला। अध्यक्ष महोदय या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय या ठिकाणी होत नाहीये। आपण जर तर परीक्षांचा मुद्दा साम टीव्हीने लावून धरलेला होता आणि तोच मुद्दा आज विधानसभेमध्ये या ठिकाणी त्याची दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे, त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या थेट जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, काय सांगाल, लाखो विद्यार्थ्यांचं या घोटाळ्यांमुळं भ्रष्टाचारामुळं नुकसान होत आहे आणि साम टीव्ही सतत ही बातमी लावून धरते आणि त्याचेच पडसाद आज विधानसभेमध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळत आहेत, काय सांगाल याविषयी एकंदरीत? तर नक्कीच आपण बघतोय की परीक्षांच्या संदर्भातला मुद्दा खरं तर साम टीव्हीने गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरलेला होता। बघतो आरोग्य सेवा परीक्षा संदर्भातला मुद्दा असो, माळा पेपर संदर्भातला मुद्दा असो, मुलांचं खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे, मात्र ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार याच्यामधून दिसून येतं या संदर्भातले अनेक सवाल साम टीव्हीने जे आहेत ते उपस्थित केलेले बघायला मिळाले आणि याचेच पडसाद जे आहे ते आता विधानसभेतही बघायला मिळालेले होते। आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे, परीक्षांच्या एकूणच झालेल्या घोटाळ्याबद्दल गोंधळाबद्दल जी आहे ती चर्चा होणं अपेक्षित आहे आणि निश्चितच जसे धागे दोरे जे आहेत ते कुठेतरी मंत्रालयापर्यंत येऊन पोहोचत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याच्यावर चर्चा झाली पाहिजे असा संदर्भ जो आहे तो बघायला मिळतो आहे। हा खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण साम टीव्हीनं हा मुद्दा उचलून धरला होता, कशा पद्धतीनं मुलांचं नुकसान होत आहे, कशा पद्धतीनं मुलांना त्रासाला सामोरं जावं लागतंय, मात्र याची कुठल्याही पद्धतीची दखल ही सरकार दरबारी जी आहे ती थेटपणे घेतली जात नाहीये आणि नेमका हाच मुद्दा जो आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेला बघायला मिळतोय। आता एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये लक्षवेधी जी आहे ती लवकरच लागणार आहे आणि त्याच्यामधून नेमका कशा पद्धतीनं जे आहे ते आता उत्तर मिळेल किंवा कशा पद्धतीनं उत्तर जी आहे ती सरकारकडून मिळतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। निश्चितच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता याच्यावर चर्चा होणार आहे, मात्र विद्यार्थ्यांचं समाधान होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण नुकसान त्या विद्यार्थ्यांना सहन करावं लागलेलं आहे, त्यामुळं साम टीव्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे। दरम्यान बुलेटिनमध्ये तरही महत्वाच्या बातम्या पाहायच्यात, पण त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी।